हाय फ्रेंड्स, मी विजया, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी घेऊन आले अशीच एक चमचमीत आणि भन्नाट रेसिपी जी खायला सगळ्यांनाच आवडेल. पनीर लबाबदार आहे की नाही नावातच एकदम जबरदस्तपणा. तर ही रेसिपी आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर जाऊया प्रोसेसला. प्रथम इथे मी एक पॅन गरम करून घेऊन त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण ॲड करणार आहोत एक चमचा जिरे. जिरे थोडं फुलल्यानंतर आपण ॲड करणार आहोत तमालपत्र. तमालपत्राची दोन पाने मी इथं वापरलेले आहेत. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत दालचिनी. दालचिनीनंतर आपण ॲड करूयात लवंग. त्यानंतर ॲड करणार आहोत काळी मिरी आणि एक इलायची जी थोडीशी क्रश करून टाकायची आहे. हे नीट मिक्स करून घेऊयात, नीट फ्राय करून घेऊयात. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत कांदा. हा मी उभ्या प्रकारे चिरलेला कांदा आहे तो मी ॲड केलेला आहे आणि याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, तळून भाजून घ्यायचा आहे तो जोपर्यंत हे थोडंसं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. नंतर ॲड करूयात लसूण, त्यानंतर हिरवी मिरची, नंतर ॲड करूयात अद्रक आणि त्यानंतर ॲड करणार आहोत आपण थोडे काजूचे तुकडे. हे नीट मिक्स करून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत यांचा कच्चेपणा नाही जात तोपर्यंत. तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा कच्चेपणा कमी झालेला आहे आणि याला आपण फोडणी दिल्यामुळे याची एक वेगळी चव आपल्या भाजीमध्ये उतरणार आहे. अशा पद्धतीने हे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपले हे इन्ग्रेडियंट्स करपणार नाहीत. त्यानंतर ॲड करूयात लाल मिरची, नंतर ॲड करूयात टोमॅटो, थोडंसं वरून मीठ टाकून घेऊयात जेणेकरून या भाज्या लवकर सॉफ्ट होतील. त्यानंतर आता नीट मिक्स करून घेऊयात. याला तोपर्यंत भाजून घ्यायचे जोपर्यंत या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होणार नाहीत. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता. नंतर ॲड करणार आहोत पाणी. या भाज्या आपल्याला आता शिजवून घ्यायच्या आहेत. झालेलं आहे, घातलेलं आहे पाणी. या भाज्या शिजवल्यानंतर याला एक वेगळीच चव येणार आहे. लीड बंद करून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. झालेलं आहे, लीड काढून बघूयात की भाज्या शिजल्यात का नाही. भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. या भाज्या थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची एक फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून याच्यापासून एक पेस्ट बनवून घेते. यापासून आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला एकदम रिच असं टेक्स्चर येईल. ही बघू शकता अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे. तर जाऊया भाजी बनवायच्या प्रोसेसला. त्यासाठी इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे. नंतर त्यामध्ये ॲड करूयात तेल आणि तूप. इथे मी तुपाचा वापर केला आहे, तुम्ही बटर ॲड करू शकता. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला अद्रक. हे अद्रक तुम्ही किसूनही घेऊ शकता. हे अद्रक आपल्याला नीट तळून घ्यायचं आहे, नीट फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल आणि त्याची टेस्ट या तेलामध्ये उतरेल. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत ही प्युरी, ही पेस्ट जी आत्ता आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आहे ती नीट या तेल आणि तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी बनवताना आपण जास्त मसाले नाही वापरणार आहोत, तरी पण ही भाजी एकदम जबरदस्त होणार आहे. ही भाजी नीट शिजती आहे, बबल्स येत आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी. हे पाणी अशा कलरचं दिसतं आहे कारण मिक्सरचं जे भांडं होतं त्याच्यामध्ये थोडीशी प्युरी राहिलेली आणि त्याच्यातच मी पाणी ॲड करून ते मी यूज केलेलं आहे इथं, त्यामुळं असा कलर दिसत होता. नंतर नीट ढवळून घेऊयात, नीट मिक्स करून घेऊयात. बघू शकता तुम्ही भाजीचं टेक्स्चर किती मस्त असं झालं आहे, कलर पण एकदम छान झालं आहे. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत किचन किंग मसाला किंवा तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. नंतर ॲड केलं मी लाल तिखट. हे काश्मीरी लाल मिर्च पावडर इथं वापरली आहे. नीट मिक्स करून घेऊयात. हे मसाला आणि लाल तिखट नीट मिक्स झालं पाहिजे या भाजीमध्ये. खूपच छान असा कलर आलेला आहे भाजीला तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची. आता ही भाजी आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे. याच्यावरती आता आपण झाकण ठेवून ही भाजी नीट शिजवून घेऊयात. लीड बंद करून ही आता आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत.
आपण आता मस्तमध्ये ही भाजी लीड बंद करून 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे. आता लीड ओपन करून बघूयात की भाजी शिजली आहे का नाही. अशा पद्धतीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे. नीट हलवून बघूयात. तुम्ही बघू शकता या भाजीचं टेक्स्चर किती छान असं आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम म्हणून मी इथे साईचा वापर केलेला आहे. तुम्ही बाजारातून आणलेली फ्रेश क्रीमही वापरू शकता. त्यानंतर भाजी नीट मिक्स करून घेऊयात. क्रीममुळे भाजीला एक वेगळाच कलर आलेला आहे जो एकदम मस्त दिसतोय. अशा पद्धतीने ती क्रीम नीट ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण ॲड करणार आहोत पनीरचे क्यूब्स. हे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आवडतील त्या आकाराचे आणि साईजचे क्यूब्स तुम्ही कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत किसलेला पनीर. आपण पनीर लबाबदार बनवत आहोत अर्थातच या रेसिपीमध्ये आपल्याला पनीर खूप प्रमाणात लागणार आहे. तर हे पनीर जे किसून टाकतो आहे आपण त्याच्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येणार आहे आणि पनीरचा जो टेस्ट आहे पनीरची जी टेस्ट आहे ती भाजीमध्ये उतरणार आहे. माझ्याकडे आणखी थोडेसे पनीरचे क्यूब्स राहिले होते ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट राहिलेला आहे तो आपण ॲड करणार आहोत कसुरी मेथी. आपण इथे ॲड करणार आहोत ही कसुरी मेथी. मी हातावरती क्रश करून घेतलेली आहे आणि ॲड केलेली आहे. नीट मिक्स करून घेऊयात. यानंतर झाकण ठेवून ही 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कलर एकदम मस्त आला आहे आणि पनीरचे क्यूब्स एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत. ही भाजी आता आपण नीट मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता या भाजीचं टेक्स्चर गाढापणा किती मस्त असा आलेला आहे ते. तर फ्रेंड्स कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. चमीत खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय.